तुम्ही पत्रकार विचार करा, 15 दिवस 20 दिवस 1 महिना किती वेळ लागला असेल. मला तब्बल तब्बल 4 वर्ष मला उद्योजीने भेट दिली नव्हती. म्हणजे एकटे हा एकटे मी सांगतो व्यक्तिगत रूपे, मला ते आम्हाला भेटले, आमच्या खासदारांना भेटले, ते दिल्लीत भेटले. आणि याच्या मागे कोण आहे सगळ्यांना माहिती आहे ना, कोण आहे तुम्ही सांगा. तुम्ही खुलासा करताय स्पष्ट म्हणजे सांगू नका कोण होतं याच्या मागचं कारण काय. आता मी बडवा म्हणत नाही, कारण बाळासाहेबांनी त्याला ब च्या ठिकाणी भ शब्द वापरला होता त्या माणसाबद्दल. त्या मिलिंद नार्वेकर बद्दल मी स्पष्ट बोलतोय, मिलिंद नार्वेकर बद्दल, याबद्दल, या माणसाबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी असा संताप व्यक्त केला होता की हा शिवसेना खड्ड्यात टाकायला निघालाय, हा गाड्याला निघालेला आहे, तर याला लाथ मारून तुम्ही हकलवून लावा. हे शिवसेना प्रमुख सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांसमोर सांगितलं. जर या नेत्यांनी सांगावं, मी तर खोटं बोलतो, नेत्यांनी सांगावं, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर हात ठेवून सांगावं की मी खोटं बोलतोय का म्हणून. मी वाटेल की माझी शिक्षा घ्यायला तयार, मी राजकारण सोडून देईन मग. पण ह्या लोकांनी हे या बाळासाहेबांचे बाळासाहेबांच्या भावना होत आहेत एवढ्या यातना या माणसाने दिल्या, तर शिवसेनेचे वाट लावायला हा कारणीभूत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. कुठे कुठे काय, कुठे सेटिंग करणं, काय करणं, आजकाल काय झालंय माहितीये का, जे विभाग प्रमुख आहेत विभाग प्रमुख त्याला धरून असतात आणि सारखं फोन करत जा, मग तिथे काय काय त्यांचे काय उठबस होते काय होते सगळ्यांना माहितीये. आणि दुर्दैवाने आता शिवसेना आहे ना ही फक्त विभाग प्रमुखांचंच ऐकत असते, त्यांनी विभाग प्रमुखाचं ऐकावं असं ऐकून असं माझं काही मत नाही, त्यांचं ऐकलं जावं. पण त्याच्याच बरोबर त्याने जे कार्यकर्ते आहेत, जे उपप्रमुख आहेत, काय आहेत, त्या सगळ्यांशी पण बोललं पाहिजे अशी माझी भावना आहे. म्हणजे आता होत नाही ना, म्हणजे मिलिंद नार्वेकर शिवसेनेच्या आजच्या स्थितीला जबाबदार आहे. शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं आज शिवसेना गाड्याला निघाल्या, शिवसेना संपवायला निघाल्या, याला लाख मारून बाहेर काढ म्हणून बाळासाहेबांनी सांगितले. आणखी कोण पाहिजे सांगा ना. आतापर्यंत जे जे शिवसेना सोडून गेले, मग ते राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, भास्कर जाधव असतील, सगळ्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका केली. बघा ना, तर त्याला का काढलं जात नाही, मला वाटतं का काढलं जात नाही मला माहित नाही, कारण हा दुर्दैवाने आता हा दलालांचा पक्ष होत चाललेला असं मला वाटतं. सगळे कॉन्ट्रॅक्टर्स हा पक्ष झालेला आहे. मला माहिती आहे या मुंबई शहरात खड्डे पडतात का, तुम्ही कुठे टेक्नॉलॉजी आणू शकत नाही. जगात अशा अनेक टेक्नॉलॉजी आहेत की खड्डे न पडणारी टेक्नॉलॉजी आहे, पण खड्डे पडणारी टेक्नॉलॉजी आहे ना होईस, की काय होईल सगळ्यांना माहिती आहे ना. सध्या शिवसेना कोण चालवते आता मी सांगितलं ना, कोण सांगवलं त्याच्या मागे सर्व माझ्या मी सांगतो आणि ठामपणे सांगतो मिलिंद नार्वेकर त्याच्या मागे. म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना चालवत. बघा, ते निर्णय त्याच्यानुसार घेतले जातात असं मला वाटतं. म्हणजे काय निर्णय घेतले जातात त्याचा प्रभाव असतो, तो प्रभाव टाकतो आणि तो काय करतो काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती, दुःख मी तुमच्यासमोर मांडतंय, हे बाळासाहेबांचं दुःख होतं शेवटपर्यंत, बाळासाहेब तडफडत तडफड याच्यासाठी तडफड होते असं मला वाटतं. ज्या बाळासाहेबांना लाखो करोडो लोक आज तिथे लाखो लोक आले होते तिथे, 35-40 लाख लोक तिथे आले होते. ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला घडवलं, ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाला एकत्र आणलं, त्यांचं जे तेजस्वी व्यक्तिमत्व आहे, जे त्यांचं सामंजस्यपणाचं व्यक्तिमत्व आहे, ते बाळासाहेबांचं, त्या बाळासाहेबांनी यांनी यातना दिल्यात. पण उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सुद्धा अपयशी ठरले का या सगळ्याच्या. बघा, दुर्दैवाने काय माहितीये का, दुर्दैवाने त्यांच्याचवर येतं ना, त्यांचा निर्णय ऐकतात ना. बरं, काय माहितीये का, आता कोणी काय झालं तर तिथे ऍक्सेस कोणाला राहिले, तिथे कोणाला कोण जाऊ शकत नाही. तिथे ही आता परिस्थिती आहे. सामान्य कार्यकर्ता पूर्वी आम्ही पाहिलंय की सामान्य कार्यकर्ता कोणी बंगल्यावर जात होता, बंगल्यावर जाऊन भेटत होता बाळासाहेबांना, तसं आता होत नाही एवढं मला वाटतं. आणि याच्या मागचं अडचण माझं स्वतःचं उदाहरण दिलं, आणि मी खासदार असताना खासदार नसताना बोलत नाही. मी हे जे तुम्हाला सांगतोय ना, हे मी खासदार असताना सांगतोय की मला इंडिव्हिज्युअल एकट्याला मला भेटायला मिळालं नाही उद्योगजीना. आणि मी त्यांना सांगितलं, ज्याला आमची खासदारांची एक बैठक दिल्लीला झाली, त्या बैठकीमध्ये मी सांगितलं त्यांना. परवाच उद्धव ठाकरेंची जी प्रतिक्रिया दिली आहे की पक्षात जे नाराज असतील त्यांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला की ज्यांना पक्षात राहायचं आहे त्यांनी राहा, जे नाराज असतील त्यांना अन्य पक्षात जायचं त्यांनी तिथे जावं, मला पक्षात अस्थिनातले निखारे नको आहे. तुम्ही स्वतःला अस्थिनातला निखारा मानता का? अस्थिनातले निखारे कोण असं तुम्हाला दाखवलं ना, सांगितलं मी खरा अस्थि
अस्तनीतला निखारा कोण आहे मी तुमच्या समोर मांडलेले, खरा निखारा कोण आहे तो सांगितलं तुम्हाला, त्याला बाजूला करा ना, त्याला बाजू हिंमत असेल, त्याला हिंमत असेल तर बाजूला करावं का ना बाजूला, जे बाळासाहेबांनी आपले दुःख व्यक्त केलं, आपल्या वेदना व्यक्त केली, त्या बाळासाहेबांना तुम्ही काहीच किंमत देत नाही, तुम्ही सुपुत्र काही करू शकता, तुम्ही काही करू शकता, पण का ना कारवाई करत, आणि असं नव्हे की बाळासाहेब झाल्यानंतर बाळासाहेबांना हे प्रगल्भतेचं हे लक्षण नव्हे, हे जे बोललं जातं ज्याला जायचं ठीक आहे बरं, समजा मी नाराज आहे पण माझ्या बरोबर असंख्य शिवसैनिक नाराज असतील तर त्यांना तुम्ही सांगाल तुम्ही निघून जा म्हणून, मी त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडाल, बाळासाहेबांनी लक्षात ठेवा कधी शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं नव्हतं, लक्षात ठेवा बाळासाहेबांनी, नाराज शिवसैनिक अस्थानिकले निखारे आहेत का, आता ह्यांना जर अस्थानिकेला निखारे म्हणायला लागले तर मग काय राहिलं ना, अस्थानिकले निखारे की ज्याने शिवसेना घडून, आता मी सांगतो मी आम्ही 45 आणि माझ्या ब्राह्मण आम्ही रस्त्यावर काम करत, रस्ते मार मार खात खात पोलीस आम्हाला मारत 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 पोलीस स्टेशनला घेऊन जायचे, असे माझ्या बरोबरचे अनेक सैनिक आहेत की जे सुखासुखे कधी घरी झोपले नाहीत पहिले, आता तर तुम्ही आता जे शिवसेना तुम्ही बघता ना ती सुखासुखे शिवसेना बघता, पण त्यावेळेला ज्या अंदाज ज्या ज्या याने आंदोलन केलं आणि पोलिसांचा जो त्रास सहन केला ना त्याला पोलीस मारत 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 म्हणाला पोलीस स्टेशनला घेऊन जायचं, ते शिवसैनिकांच्या त्या रस्त्यावर काम करणाऱ्या चळवळीतला कार्यकर्ता मी, त्यातला मी एक सैनिक आहे, त्या मार खाणारा सैनिक आहे आणि त्याच्यात मी काय करायचं सगळं मी काय केलंय सगळ्यांना माहित आहे, ते मला सांगायचं नाही आणि मी काय केलं याचं मी दाखवत नाही पण त्या सैनिकांचं दुःख मी व्यक्त करतो, पण एक तुमच्यावर असा आरोप होतो की कदाचित दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात आणि त्यामधून ही नाराजी व्यक्त करता, नाही नाही बघा मी तुम्हाला सांगतो की मला मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की आदरणीय शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे होते, ज्या वेळेला निवडणुका यायच्या ना त्यावेळेला ते मला बोलावून घ्यायचे, बाळासाहेब मला घरी बोलवायचे आणि सांगायचे मोहन बघ तुझ्याबद्दल अशा अशा तक्रारी, आता मी जो आज शिवसेनेत जो खासदार झालोय तो फक्त बाळासाहेबांमुळे झालो, बाळासाहेब मला माहिती नव्हतं की बाळासाहेबांना मला पटकन एकदा बोलवलं आणि सांगितलं चल मोहन तुला मी निवडणुकीला उभं करतोय, मी बोला साहेब मी कधी नगरपालिका लढवलं आमदार घे, बोला नाही मी आहे, मी त्याने विचारलं माझ्याकडे काहीच नाही बाहेर मी आहे ना, साहेबांचा एक वृद्ध वाक्याचा मी आहे आणि हा मला आत्मविश्वास बाळासाहेबांनी शेवटपर्यंत दिला, शेवटपर्यंत होता म्हणजे 6व्या निवडणुकीपर्यंत पण माझ्याकडे होता, पण दुर्दैवाने त्याला मी हरलो ना, पण त्याला मी सांगतो तुम्हाला, पण आता तुम्ही इतर मला बोलवलं तर गेलं पाहिजे होतं ना, तुम्हाला द्यायचं कारण हा पक्षप्रमुख आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचा सर्वोच्च शेवटचा अधिकार त्यांचा आहे की कोणाची द्यावी की न द्यावी, पण माणूस की म्हणून मला बोलवलं गेलं पाहिजे विचारलं गेलं पाहिजे काय बाबा तुझं काय मत आहे की बाबा तुला निवडणूक लढवायचे न लढवायचे काही असेल की तुझा एखादा उमेदवार देताना तुझं काय मत आहे सांगा, हे कुठेच विश्वासात घेतलं गेलं नाही, बाळासाहेबांच्या वेळेस लोकशाही होती पक्षात आता लोकशाही उरलेली नाही, बाळासाहेबांचं करिश्माच वेगळं, बाळासाहेबांची लोकशाही होती की नाही मी सांगत नाही पण बाळासाहेबांना कार्यकर्त्याची जाण होती एवढं मी सांगतो, त्याच्या भावना त्याला कळत होत्या आणि त्यांना बाळासाहेबांची काय माहिती आहे का त्यांची कार्यकर्ते मला मी जवळून पाहिलं म्हणून सांगतो त्यांची कार्य पद्धत अशी होती ना त्यांची स्वतःची माणसं ही सगळीकडे पेरली गेलेली होती, ते कधी विभाग प्रमुखावर अवलंबून सांगायचे मी निर्णय देतो, असा एकदा प्रसंग आला होता माझ्या वेळेला, असा प्रसंग आला होता की 5 उपायुक्त प्रमुख होते 5 मतदारसंघ हे माझ्या विरोधात गेले होते आणि त्यांनी सांगितलं नाही साहेबांना सांगितलं नाही आम्हाला मोहन रावले नको म्हणून, नंतर नागपाडा मतदारसंघ होता म्हणजे त्या शिवडी होता परेल होता माझगाव होता वळली होता आणि नागपाडा होता आणि दुसरा एक मतदारसंघ होता, तर त्या ठिकाणी मला बोलवलं गेलं होतं आणि त्यांनी सांगितलं नाही आम्हाला 5 मतदारसंघांसाठी आम्हाला नको म्हणून फक्त नागपाडेवाले म्हणून पाहिजे, बाळासाहेबांनी त्यांना एकच सांगितलं विभाग पण उपाय मला मोहन पाहिजे बस बाकी काय नाही, म्हणजे साहेबांचा शब्द हा अंतिम बसायचा, साहेब दुसऱ्याचं ऐकून स्वतःच मतदार साहेब पण स्वतःचे अंदाज घ्यायचे ना, मला मी जे पार्लमेंटमध्ये बोललो तर मला सांगायला अभिमान वाटतो, मला पार्लमेंटने बोलताना बाळासाहेबांनी माझी सीडी बघायचे आणि मला सांगितलं बघ मोहन तू इथे चुकलाय मला दम द्यायचे, साहेब मला दम द्यायचे मला समजवायचे बोल असं बोलणं तसं बोल, त्यांनी दिले कित्येक मुद्दे मी पार्लमेंटमध्ये मांडलेले आणि समजावून सांगायचे ती एक भावना वेगळी होती, बाळासाहेब म्हणजे भावना म्हणजे बाळासाहेब होते हो, साहेबांची तुलना ही कोणाशीच होऊ शकत नाही, एक प्रश्न असा आहे थेट प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही पक्ष सोडणार का आणि तुम्ही कोणाला अप्रोच करता का कोणी तुम्हाला अप्रोच केला आहे का,
हे तुम्ही कशी व्यक्त केली आहे, तुम्ही सोडणार का पक्ष? हे तुम्ही कशावरून भेटले? मी राज ठाकरे यांना भेटलो त्याच्यावरून तुम्ही बोलत असाल? बरोबर, नाराजी नाराजी आहे, तुम्ही सांगितलं नाराजी आहे, असं नाही की मी दुःख माझं लपवलंय. आता मी तुम्हाला बाळासाहेबांचं दुःख सांगितलं, दुःख टाकलं आणि ना दुःख आहे आणि माझी नाराजी पण आहे. मी स्पष्टपणे याच्या पूर्वी पण सांगितलं ना माझी नाराजी आहे. नाराजी मी व्यक्त मला कोणाशी काही तुलना करायची नाही. मी शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा मी सैनिक आहे, एवढं लक्षात ठेवा. दोघांची तुलना करताना कोणाचं नेतृत्व योग्य वाटतं का? त्या लोक ठरवतील ना, ते सगळे शिवसैनिक ठरवतील, सगळे शिवसैनिक ठरवतील कोणाचं योग्य आहे काय ठरवतील ना. मला पण काय वेगळा अनुभव आला ना, मला याच्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही. आता राज ठाकरेंनी जर तुम्हाला बोलवलं मनसेमध्ये तर तुम्ही अजूनही काही विचार केलेला नाही, कोणताही विचार नाही. मी अजूनही सैनिक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पण मी काम करायला तयार आहे. तुम्ही एवढी प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्हाला शिवसेनेतून नक्कीच निलंबित केलं जाईल. तुमची नाराजी बघा अंगलट येऊ शकते. शिवसेना पण बाळासाहेब ठाकरे वरून बघतायत आणि मी त्याविषयी ज्याला स्मारकाच्या इथे त्यांना नमस्कार केला गेला, माझ्या मनाच्या भावना होत्या मी त्यांच्यात व्यक्त केल्या. मी काय बोलत माझ्या बोलले साहेब, मी काय कुठे चुकत असेल तर मला तुम्ही सांगा. आणि साहेबांचा मला एक आशीर्वाद आहे, वेगळा आशीर्वाद आहे, ते मी सांगू शकत नाही तुम्हाला. पण रामले साहेब, निवडणुका जशा जवळ येतात तशा पद्धतीने मग त्या स्वरूपात तीव्र नाराजी व्यक्त होते. गेली 4 वर्ष तुम्हाला भेट मिळाली नाही, 4 वर्षात तुम्ही काही बोलणार नाही. आज निवडणुका तोंडावर असताना तुम्ही नाराजी व्यक्त करतात, साहजिकच तुमच्याबद्दलही संशय निर्माण होणं साहजिक आहे. नाही नाही काय माहिती का, हे योगायोग नसेल. मी त्याशी राज ठाकरेंना भेटायला गेलो माझ्या एका व्यक्तिगत कामाकरता किंवा पर्सनल कामाकरता मी तिथे गेलो होते, व्यक्तिगत माझी भेट होती, बाकी मी काय सांगत नाही. आणि त्याच्यानंतर जे कौर माजलं गेलं काय मी ठरवून गेलो नव्हतं का मी कोणाला. आज पण तुम्ही सांगितलं मग पीसीला मी प्रेस कॉन्फरन्स मी बोलवलं नव्हते. मला काही जणांनी फोन केले की तुमचं याचा आदरणीय मनोजीच्या सरांनी समजा आता ते माफीनामा लिहून गेले तर तुमचं मत काय? तो बोलला बघा मी काय परवा शनिवारी शुक्रवारी नाही, मी बाहेर गावी शनिवारी शुक्रवार शनिवारी लग्नासाठी मी बाहेर होतो. मग मी सांगितलं दुसऱ्या दिवशी तुम्ही या, रविवार होता म्हटलं सोमवारी या, म्हणजे सोमवारी आपण बसूया. पण मनोहर जोशींचा जो माफीनामा आहे तो कशा परिस्थितीत घेतला गेला असं वाटतं? काही दबाव होता? मनोहर जोशींची जी अवस्था आहे तुम्हाला काय वाटतं सध्या, मनोहर जोशी पुन्हा कमबॅक करतील त्या शिवसेने? आता सकाळी मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, त्यांना प्रश्न तो त्या प्रश्न त्यांनाच विचार, नाही तर वरच्या नेतृत्वाला विचार. पण ज्या पद्धतीने हे नाट्य भेटतो प्रशांत ठाकूर हे सगळे आहेत त्याच्यात, म्हणजे ते निर्णय घेऊ शकतात ना तुम्ही. आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्यांना तुम्ही चॅरिटी बेसवर द्या, म्हणजे धर्मदाय याच्यात ते द्या, चॅरिटी बेसवर द्या. तो बोला आम्ही द्यायला तयार आहोत. जर त्यांनी मंजूर केलं तर त्यांचं काय देतं? एमएमएडीचं ते फक्त कमिशनर आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन केला, म्हणजे आज गेल्या सोमवारी मी फोन केला होता, तर त्यांच्याशी बोलताना मी सांगितलं की बघा सर की तुम्ही यांना आम्हाला भूखंड द्या म्हणून, एमएमआरडीचा भूखंड. तर बोला नाही आम्ही समोर ते बघतो आहोत की आपल्या महापौरांच्या बाजूला तिथे आम्ही भूखंड बघतो म्हणून त्यांनी सांगितलं. राहुल साहेब तुम्ही म्हणाल की गेली 45 वर्ष तुम्ही शिवसैनिक आहात, बाळासाहेबांच्या स्मारकाचा म्हणजे जी समिती आहे त्याचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलेलं आहे, तर तशी प्रक्रिया सुरू आहे. खाली जे सामान्य शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये नेमकी काय भावना आहे ज्या पद्धतीने पवारांनी आता पुढाकार घेतलेला आहे या स्मारकासाठी? मी सांगितलं ना आता की ह्या शिवसैनिकांना वाईट वाटलं, मला आदरणीय शरद पवारांचा आदर राखून मी बोलतोय, कारण ते महाराष्ट्रातले हे देशातली व्यक्ती आहे, जबरदस्त व्यक्ती आहे. आणि एकच उत्तर देतो मी, उद्या समजा हे महालक्ष्मीचं मैदान आहे, संपूर्ण मैदान हे समजा शरद पवारांना बाळासाहेबांसाठी जायचं तर संपूर्णच्या संपूर्ण मैदान देतात, देऊ शकतात, किंवा एमएमआरडीचा भूखंड पण ते देऊ शकतात, एवढी त्यांची ताकद आहे. पण तुमच्याकडे ताकद काय नाही, तुम्ही काय नाही ताकद दाखवत स्वतःची? काय महानगरपालिका आपल्या ताब्यात नाही? करा ना आंदोलन, करा काही करा. कारण मी त्या स्मारकाच्या शेवटच्या त्या दिवशी तो शेवटी सकाळी 7 वाजेपर्यंत मी आणि आमचे विभाग प्रमुख सदा संभळकर तिथे होतो. राहुल साहेब आताच पक्षाकडून तुमच्या पक्षाकडनं प्रतिक्रिया येते, संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली की तुम्हाला पक्षातून काढण्यात आलेलं आहे, तुम्हाला नेमायचं? त्यांची इच्छा ना, मला काय. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी कट्टर सैनिक आहे, बाळासाहेबांवर निष्ठा ठेवून मी काम करणार आहे. त्यांनी काय निर्णय घेतला असेल मला बाळासाहेब मी तुम्हाला सांगितलं ना, मी बाळासाहेब मी तर दुःख सांगितले, कारण एक हे सहन करू शकत नाही. मी सांगतो ना तुम्हाला, मिलिंदवर मी जे बोलतोय ते शिवसेनेचं नेतृत्व कदापि सहन करणार नाही, हे म्हणजे मला कल्पना आहे.
माझ्याबद्दल कोणाकोणाची काय भावना, मला ज्याला मी ज्याला काही वक्तव्य केलं काय केलं, मला काय फोन आले ते मला माहित आहे. कट्टर सैनिकाचे फोन आले, नाराजीचे फोन मला ना, असं मी म्हणत नाही. दोन्ही तऱ्हेने माझ्याकडे फोन आले, परंतु त्याने सांगितले की तू बोललास ते काय योग्य अयोग्य बोललास असं आम्हाला वाटत नाही, योग्य तेच बोललास. असे अनेक असंख्य शिवसैनिक मला फोन करून सांगितलं. एक प्रश्न विचारतो, बाळासाहेबांवर प्रेम असलेले तुमच्यासारखे जे शिवसैनिक आहेत ते फक्त त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे आज टिकलेले आहेत हे खरं आहे का? नाही काय माहितीये, ही शिवसंघटना घडवताना बाळासाहेबांनी पण काय भोगलंय ते आम्हाला माहित आहे ना. बाळासाहेबांनी भोगले आणि शिवसैनिकांनी पण रस्त्यावर उतरून, शिवसैनिकांना बघा, पोलिसांच्या विरुद्ध लढायचं होतं, दारू मटकेवाल्यांच्या विरुद्ध लढायचं होतं, नंतर राज्यकर्ते होते त्यांच्या विरुद्ध लढायचं होतं. राज्यकर्ते सांगायचे पोलिसांना फोन करायचे, याला धोपटा की कोणालाही घेऊन उचलून घेऊन द्यायचे पोलिसवाल्यांनी, पोलीस धोपटायचे असे त्यावेळी. आता ही सुखासुखी शिवसेना हो, पण तुमची जशी भावना आहे तशी लाखो शिवसैनिकांची आज पक्षात भावना आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, नाराज सैनिक असे इतके आहेत ना की तुम्ही समजा एखादं बाळासाहेबांनी फक्त बेर्जेचं राजकारण केलं होतं, लक्षात ठेवा, शिवसेना वाढवण्याचं राजकारण केलं. बाळासाहेबांनी असं तर विचारलं असतं बाबा काय आहे काय नाही, बाळासाहेबांनी कान उपटले असते आणि विचारलं असतं की काय चाललंय तुझं सध्या शिवसेनेचं काय ठरवेल ना. पण मला एक सांग, पुढचं भवितव्य विचारलं म्हणून मी सांगतो, मग तुम्ही त्या प्रश्न मला विचारणार असाल त्याच्या अगोदर सांगतो. मला वाटतं उद्धवजी आणि राज ठाकरेजी हे एकत्र आले ना तर नक्कीच भवितव्य सगळं चांगलं राहील, महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं राहील असं मला वाटतं. शिवसेना शक्य आहे ज्या पद्धतीने बघूया ना, आता काय ठरवेल ना, मी सांगितलं हे काय ठरवत, तुम्ही मला विचारलं म्हणून सांगितलं. राहुल साहेब काय काय माहिती मागच्या कशा, राहुल साहेब कुछ चीजें हिंदी में जानना चाहेंगे. हाँ जी बोलिए ना. सवाल सीधा ये है कि आपके साथ नाइंसाफी मिलिंद नार्वेकर ने की है या उद्धव जी ने की? देखिए मुझे बाळासाहेब ठाकरे जी जब थे ना मुझे आपण बघतोय की मोहन रावले यांची पत्रकार परिषद सुरू आणि त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे. ही नाराजी व्यक्त करतानाच मोहन रावले यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे. अर्थातच याविषयी सगळ्यात महत्वाची ही बातमी आहे, मिलिंद नार्वेकर यांच्यामुळेच एक शिवसेनेची वाट लागली अशा प्रकारचा आरोप त्यांनी केलेला आहे. मिलिंद नार्वेकर यांना एवढं लाडवून का ठेवलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि एक प्रकारे आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. लातमार के बाहेर निघालो करके फिर भी क्यों रखा पार्टी में उन्हें और अभी पार्टी की स्थिति क्या है, आपकी नाराजी क्या है कि आप जैसे कई ऐसे कार्यकर्ता है नेता है जो नाराज है पक्ष में? और एक इसी से जुड़ा सवाल कि पक्ष कौन चला रहा है, पार्टी कौन चला रहा है? अभी पार्टी कौन चला रहा है सबको पता है ना, कौन आप चला रहा है? आप का मैं तो नहीं चला रहा हूँ. नहीं रावले साहब, पार्टी को लेकर कई सवाल है, सीधा जानेंगे कि पार्टी कौन चला रहा है और मिलिंद नार्वेकर में ऐसी क्या चीज है जो इतनी शिकायतों के बाद वो अपने पद से नहीं हटते? एक्चुअली आप आदरणीय हमारे पक्ष प्रमुख को पूछेंगे तो ही जवाब दे सकते, वो जवाब दे सकते. झी 24 तास एक पाऊल पुढे.